माझा अभ्यास विचारू नको, तुझा अभ्यास कोण विचारतो रे? प्रश्न कोण विचारतो? तुला किती अभ्यास आहे? एक मिनिट, संविधानाची मूलभूत तत्व तू सांग मला. मिनिट तुम्ही ना त्याच्याबद्दल फालतू. एक मिनिट, कसब्याचा अर्ज का भरला म्हणून देत नाही? कसब्याचा उमेदवार आहे, उद्याचा नेता आहे, प्रश्न भावी मुख्यमंत्री. प्रश्न काय? जनतेला माहित आहे. पत्रकार माझ्या पुढे येतात ना, तुम्हाला माझ्या बाईक नको असतील येऊ नका. मी राग नाही करत, माझा स्थायी भाव असा आहे. मग कशाला म्हणताय तुम्ही चिडला म्हणून? मला लोकसंख्या नाही, भारताची लोकसंख्या माहित आहे. ऐका ना, ऐका ना, जे निवडून गेले होते का ना आतापर्यंत कसब्यातनं गेल्या 40 वर्षात, त्यांनी काय केलं त्यांना पहिल्यांदा प्रश्न विचारा. प्रमुख प्रश्न काय? तुम्ही आता निवडणूक, एक मिनिट ऐका ना, हा प्रश्न मला माहित नाही, जनतेला प्रश्न माहित आहे. त्या जनतेनं मला आता ऐका ऐका ऐका, ते लिहिलं होतं ना बॅनर मध्ये, ते लिहिलं होतं ना मध्यंतरी. प्रश्न काय आहेत ना ते जनतेला जाऊन विचारा, आणि जनतेसाठी मी सर्वस्व आहे. तुम्ही प्रश्न सांगायचे, मी सोडवणार. जनतेचे प्रश्न नाही नाही, ऐका ना, काही सांगतील. आता एक मिनिट, माझा अभ्यास विचारू नको, तुझा अभ्यास कोण विचारतो रे? प्रश्न कोण विचारतो? तुला किती अभ्यास आहे? एक मिनिट, संविधानाची मूलभूत तत्व तू सांग मला. मूलभूत तत्व नाही ते, तुम्ही कसब्याचा उमेदवारी कसब्याबद्दल सांगा काय त्याच्याबद्दल. एक मिनिट, एक मिनिट, तुम्ही ना त्याच्याबद्दल असले फालतू. एक मिनिट, कसब्याचा अर्ज का भरला म्हणून देत नाही? कसब्याचा उमेदवार आहे, उद्याचा नेता आहे, प्रश्न भावी मुख्यमंत्री. प्रश्न काय? जनतेला माहित आहे. ऐका ना तुम्ही, एक मिनिट, पत्रकार माझ्या पुढे येतात ना, तुम्हाला माझ्या बाईक नको असतील येऊ नका. मी राग नाही करत, माझा स्थायी भाव असा आहे. मग कशाला म्हणताय तुम्ही चिडला म्हणून? कुणाला शिविगाळ केली? कुणाला? कोण? लहूजी? काहीतरी बोलू नका, फालतू प्रश्न काढू नका. एक लक्षात ठेवा, नाही नाही, एक लक्षात ठेवा, कुणी कुणी वाद घातला? मला ते म्हणताय काय माहित आहे का? तुम्ही जयभीम वाले, आम्ही लहूजी वाले म्हणताय ते. आणि हा मुद्दा ऐकून द्या, इलेक्शनचा नाही, हा इलेक्शनचा मुद्दा नाही. तुम्ही जातीयवादाचं राजकारण करू नका. तुम्ही सगळे म्हणताय ब्राह्मणांचा मतदारसंघ आहे. पत्रकार जे बोलतायत ना ते वाईट आहे. कुणीतरी रेकॉर्डिंग करा रे, कुणीतरी रेकॉर्डिंग करा. मग मी आंबेडकरांचा वारस आहे. मग तुम्ही ऐका ना, मी जयभीम म्हणलो तुम्हाला राग का आला? मी जयभीम म्हणलो इथं मगाशी त्यांना राग आला एका व्यक्तीला. मी जयभीम म्हणलो एका व्यक्तीला राग आला. मग तुम्ही त्याचा प्रश्न कशाला घेताय? ज्याला जयभीम म्हणल्यानंतर राग आला. मी सगळ्यांना आलो, पोलिसांना सगळ्यांना हाय आलो, जय महाराज ऐका, जय महाराष्ट्र म्हणलो. जयभीम म्हणल्यानंतर एकाला राग आला. कोण होता मला काय माहित तो बांडगुळ? नाही नाही, विषय काय चाललाय? विषय कुठला चाललाय? अरे मतदानाचा विषय काढा तुम्ही. मी चालल्यानंतर हो या काका, काका इकडे हो का, ते आले. आपला विषय कुठला चाललाय? कसल्याचा विषय चाललाय? ऐका, विषय काय तुमचे? विषय तुमचे काय? तुम्ही काय म्हणताय? मी आल्यानंतर इथे कुत्रा माझ्यावर गुंकल्यानंतर मी हत्ते, मी लात घालावं गुंकल्यानंतर मी हत्ते, मी लात घालणारच. मी काहीही म्हटलो नाही असं, मी कधीही म्हटलो नाही, मी असं कधीही म्हटलो नाही. पतंगराव ऐका, पतंगराव कदम गेल्यानंतर मी लढलो. जर देवानं मला जर संधी दिली असेल तर मी लढणारच. हे चुकीचे प्रश्न विचारू नका. तुम्ही कुणाचे पैसे घेऊन आलाय का इकडे? काय बोलू नका, मी विचार करीन म्हटलो. मग कोण मेला? ऐका ना, तुम्ही तुम्ही किती वेळ जिवंत राहणार? ऐका, तुम्ही किती वेळ जिवंत राहणार? मी किती वेळ जिवंत राहणार? मी म्हटलो का पैशाचं काय? मग तुम्ही का म्हणता असं? तुम्ही मी कधीही म्हणलो नव्हतो मी निवडणूक लढणार नाही म्हणून. मी प्रत्येक निवडणूक लढली. ऐका, मी प्रत्येक निवडणूक लढलेली आहे. आणि स्वराज्य जसा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, लोकमान्य म्हटले. अहो तुम्ही विचारू नका म्हण. चला चला, तुम्हाला गरज नाही का माझी? नाही.